You're watching Ahmednagar City Channel. बीड परळीत ओळख पाहून वाहने सोडली जात असून मराठा समाजाला टार्गेट केले जात आहे. मराठा समाज संयमी आहे, मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका असा इशारा अहमदनगर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना समज द्यावी, जेणेकरून दोन समाजात वाद निर्माण होणार नाहीत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी शांत राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत, तशाच सूचना मुंडे यांनीही द्याव्यात. मराठा समाज संयमी आहे, मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका असा इशारा यावेळी देण्यात आला. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केल्याने सरकार लक्ष्मण हाके यांच्यासारख्यांना आंदोलन करण्यासाठी ताकद देत आहे. त्यांचे आंदोलन मंत्रिपदासाठी आहे. सरकारने जातनिहाय जनगणना करून त्यानुसार आरक्षण सगळे सोयऱ्याचे द्यावे, सरकारने कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. लक्ष्मण हाकेनी जे चॅलेंज दिलं होतं, जरांगे पाटलांच्या समोर जाऊन मी त्यांना डिबेट करतो. हाकेला एवढंच सांगतो, जरांगे पाटलांकडे जाण्याची पात्रता नाही. आमच्यासारख्या गर्जवंत मराठे इथं बसले तरी तुला उत्तर देतील. आणि या सरकारला परत एकदा मराठ्याकडून सांगू इच्छितो का, ह्या सरकारने आता लक्षात घेतलं पाहिजे. लोकसभेला अद्दल घडली यांना, पण येत्या विधानसभेला परत परत सांगतोय, लोकसभेला जी तुम्हाला अद्दल घडली ती विधानसभेला घडून देऊ नका. सगळ्या शहरांचा कायदा तातडीने अंमलबजावणी 13 तारखेपर्यंत करा, नाहीतर याचे परिणाम तुम्हाला विधानसभेला येत्या भोगावं लागेल. जय जव जय शिवराय. लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ असतील, धनू भाऊ असतील, यांना सगळ्यांना एक कळकळीची विनंती अशी आहे का, दादा जनहितेने जे त्या आपल्या समाजाचं पा, जातीचं पा. लक्ष्मण हाके धनगर, हे माळी, हे वंजारी, यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मराठ्यांना टार्गेट करायचं. याचा अर्थ असा आहे का, यांचा बोलवतो धनी कोणीतरी आहे. आणि धनभाऊला एक शेवटची विनंती अशी आहे का, जर समजा तुम्ही आमचे गाडीचे लायसन आणि गाडीचे जर समजा ही गाडी कोणाची आहे, मराठीची आहे का, मागं छत्रपतींचा लोगो आहे का, जारांगे पाटलांचा लोगो आहे, हे पाहून जर तुम्ही आमच्या गाड्या चेक करणार असले, हा विषय फक्त तुमच्या बीडपुरता आहे, तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचं आहे. आम्ही आज बी मुंडे साहेबांना दैवत मानतो, पण नाविलाजाने बोलावं लागतंय का, उद्या जर एखाद्या गाडीवर मुंडे साहेबांचा फोटो दैवत म्हणून असेल, भगवान बाबा प्रसन्न असेल, यांच्या गाड्या जर आम्ही उद्या हायवेवर अडवल्या आणि पडल्या तर किती त्रास होईल. पण आम्ही सर्वसामान्य गोरगरीब लोकांना त्रास देणार नाही, छत्रपतींची शिकवण नाही आणि म्हणून दादांची बी शिकवण नाही. म्हणून शेवटची विनंती करतो का, तुम्ही मराठा जागा करू नका, जो जागा झालाय तेवढाच जागा राहू द्या, पण तुम्ही आमच्या आत्म्याला कुठं ठेस पोचल आणि आम्ही कुठं उग्ररूप धारण करण, हे उग्र आम्हाला प्लीज करून धारण करायला लावू नका. मदन भाऊ, तुम्ही तुमच्या लोकांना समजून सांगा, पाटलांनी आम्हाला समजून सांगितलंय, आम्ही तेच नियम पाळणार आहेत. पाटलांचा आदेश आला तर कोणती गाडी तुमची भगवान बाबाची नगरमध्ये किंवा महाराष्ट्रात फिरते हे त्यावेळेस पाहू, मग तुम्ही परळीत काय करता ना, आम्ही महाराष्ट्रात काय करतो हे तुम्हाला दाखवू. जय शिवराय. सरकार जे रिचार्ज करून हे प्यादी उभं करते, सरकारला विनंती असे उभे करू नका. आणि हे जे लक्ष्मण हाके आहे ना, वडापाव खाऊन उपोषण करणारे, त्यांनी स्वतःच्या पहिले जातीचं पाहो, मराठा समाजाच्या विरोधात उभं राहायचं काम करू नये. सरकारला मी विनंती करेल की त्यांनी 13 तारखेपर्यंत सगळी सोयरा कायदा पारित करावा, नाहीतर जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 288 जागा लढणार आहोत, किंवा पाटील सांगतील तसं पाडणार आहोत. पण आम्ही आता 13 तारखेपासूनच पूर्ण तालुका वाईज गाव वाईज आम्ही बैठक घेऊन मराठा समाज हा निवडणूक लढण्यासाठी तयारीत लागणार आहे. प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV News, अहमदनगर.